दापोली तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाची ही अवस्था पहा. पावसाळ्यात या कार्यालयामध्ये इतकी गळती असते की प्लास्टिकचा आच्छादन टाकून देखील त्याचा उपयोग शून्य होतोय. लोकांच्या जमिनींचे दस्तावेज इथं सुरक्षितपणे ठेवले जातात, पण दापोली कार्यालयाची ही अवस्था पाहून इथले दस्तावेज सुरक्षित आहेत का असा सवाल आपसुकच पडतो. या दृश्यांमध्ये या कार्यालयाची अवस्था किती गंभीर आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. कार्यालयात बसणं ही त्यांची जबाबदारी असल्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी या कार्यालयात दिसतात. इथली अवस्था इतकी खराब आहे की अक्षरशः नाईलाजानेच त्यांना इथे बसावं लागतंय. फायली भिजू नयेत म्हणून अशा प्रकारे छत्री टेबलवर ठेवून शक्कल लढवली जाते. या कार्यालयाची दुरावस्था न पाहवल्यामुळे मनसेचा तरुण कार्यकर्ता अभिषेक प्रसाद कर्वे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. 2017 साली दाखल केलेल्या तक्रारीवर आता तरी कारवाई होईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. दापोली भूमी अभिलेख कार्यालयाची जी झालेली दुर्वस्था, सगळीकडनं छप्पर वगैरे गळत आहे, तरीही कुणी लक्ष देत नाही. मी 2017 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना महसूल खात्याला मी अर्ज केलेला होता 2017 ला. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की पुणे मुख्य भूमी अभिलेख कार्यालय येथे अर्ज विचाराधीनसाठी पाठवण्यात आलेला आहे. आता 2 वर्ष पूर्ण होत आली तरी अजूनपर्यंत कुणीही लक्ष दिलं नाही. कधीही पडेल, कधीही जीवित हानी होईल याचं कोणाचं लक्ष नाही. कधी पडेल, कधी काही होईल, काय कोण बघत नाही. तरी इथून पुढे जे भूमी अभिलेख कार्यालयाचं जी दुर्वस्था इथून पुढे होईल त्यासाठी संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल. जमिनींसंदर्भात महत्वाची कागदपत्र, प्रॉपर्टी कार्ड्स आणि नकाशे या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना दिले जातात. इथली कागदपत्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी या कार्यालयाची आहे, पण या कार्यालयाची अवस्था इतकी बिकट आहे की या कागदोपत्रांची सुरक्षा कशा पद्धतीने करावी असा प्रश्न इथल्या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की बोलताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक बनलंय. शमशादसह मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.